मित्रांनो, मॉलमध्ये वोटिंग होणार आहे हे खरं आहे की खोटं, ही न्यूज फेक आहे की रिअल, तर मित्रांनो यावरतीच मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी आहे मंदार पडवळ, ऍक्ट रायडर्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. ऍक्च्युली मला मागच्या काही मिनिटांमध्ये खूप सारे इंस्टावरती फेसबुकवरती मेसेजेस आले की मॉलमध्ये वोटिंग होणार आहे, मॉलमध्ये वोटिंग होणार आहे, ही न्यूज खरी आहे का? तर मी लगेच माझ्या सूत्रांकडे गेलो आणि तिकडे जाऊन चौकशी केली, तर त्यांनी असं सांगितलं की ही न्यूज खोटी आहे, अशी कुठलीही न्यूज नाहीये की मॉलमध्ये वोटिंग होणार आहे म्हणून. आणि एक फोटो व्हायरल झाला होता, ऍक्च्युली तो फोटो मला कालच मिळाला होता, पण मी कालच त्याची खात्री केली होती की तो जो फोटो आहे तो फेक आहे, जिकडे असं लिहिलेलं आहे की ओबरॉय मॉलमध्ये काहीतरी 10 वाजता वोटिंग आहे वगैरे. तर हे सगळं फेक आहे, तुम्ही कुठे तिकडे जाऊ नका. आणि मैं हूं ना यार, ज्या पण गोष्टी असतील बिग बॉस बद्दलच्या, ज्या खऱ्या न्यूज असतील त्या मी तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत राहतो. तर सध्या तरी हेच सांगायचंय की असं कुठलंही वोटिंग होणार नाहीये जे मॉलमध्ये होईल, कारण बिग बॉसला सुद्धा माहिती आहे की जनता त्यांच्यावरती प्रचंड चिडलेली आहे आणि आपण 2 अशा स्पर्धकांना तिकडे पाठवलंय आणि बाकी या 4 स्पर्धकांना तिकडे घेऊन जायचं म्हणजे तिकडे काहीही होऊ शकतं, जनतेच्या रोषाचा सुद्धा सामना त्यांना करावा लागू शकतो. त्यासाठी असली कुठलीही गोष्ट ते करणार नाहीयेत. जर त्यांनी केलंच तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की वोटिंग लाईन्सच सुरू राहतील आणि त्या काही वेळानंतर किंवा 1 दिवसानंतर आजच्या टास्क नंतर सुरू होऊ शकतात. तर मित्रांनो, ती जी न्यूज आहे मॉलमध्ये वोटिंग होणार आहे ती पूर्णपणे फेक आहे. आणि हा, तुम्हाला जर पक्की न्यूज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मैं हूं ना. तर मित्रांनो, जसं मला समजेल की बिग बॉसच्या घरातून काय न्यूज येते बाहेर आणि कसं होणार आहे वोटिंग, मी लगेच तुमच्या समोर येईल. पण सध्या तरी ही जी न्यूज आहे ही अजूनपर्यंत खरी नाही. जर याच्यावरती काही अधिकृत माहिती बिग बॉसच्या सूत्रांकडून आम्हाला मिळाली तर मी तुमच्या समोर नक्की आणेल. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि बघत रहा ऍक्ट रायडर्स. धन्यवाद.